मीही असंख्य वेळा सत्यनारायणाची पूजा जी केलेली आहे घरामध्ये किंवा इतर कुठे कार्यालयाच्या ठिकाणी असेल ती केलेली आहे, त्याच्यामध्ये मी बसलेली आहे. आणि आपण कधीच तो भट किंवा तो ब्राह्मण तिथे बसलेला आहे तो काय त्या पोथीमध्ये वाचतोय, तो काय ती कथा सांगतोय, हे आपण कधीच त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. जेव्हा ही कथा व्यवस्थित ऐकण्यात आली त्यावेळेस असंख्य प्रश्न मलाही पडले की आपण अनेक वर्ष हे सगळं का करत आलो आहे, आपण ह्या दैववादामध्ये आपण का आपण पडलेलो आहे. आणि असं म्हणतात की आपल्याला जर परिवर्तन समाजामध्ये घडवायचं आहे तर बदल आपण पहिला स्वतःत घडवणं अपेक्षित आहे. तर निश्चित बांधवांनी भगिनींनो, मी फक्त बोलाची कढी बोलाचा भात म्हणून हे तुम्हाला सांगत नाही, तर माझ्या स्वतःमध्ये माझ्या कुटुंबामध्ये हा गेली 5 ते 6 वर्ष हा बदल मी स्वतः घडवलेला आहे. सर्वांना जय भारत. मी प्राची दुधाने. आज पुन्हा एकदा आपण जागृती न्यूजच्या मार्फत जे आपलं प्रबोधनात्मक जे सदर आहे जे दर आठवड्याला आपण घेत असतो वैचारिक वारसा, या माध्यमातून मी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आली आहे. त्यापूर्वी सर्व बांधवांनी भगिनींना मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करते. जी साथ, जो पाठिंबा, जो विश्वास आपण आमच्यामध्ये दाखवत आहात आपल्या मेसेजेसच्या माध्यमातून, आपल्या फोनच्या माध्यमातून, जो काही विषय आम्ही घेत असतो त्याबाबत जे कौतुक आपण आमचं करत असतात आणि ज्या चर्चा तुम्ही त्यावरती आमच्याशी पुन्हा एकदा करत असतात, तर त्याबद्दल खरंच आपल्या सर्वांचे मनापासून आभार. मागील जो विषय आपण घेतला होता की राज ठाकरेंच्या बाबत आपण ती चर्चा केली होती, त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती, तर त्या अनुषंगाने मी इथे थोडंसं बोलणार आहे आणि मग आजच्या आपण खरं तर विषयाला सुरुवात करूयात. अनेकांना असं वाटतंय की आपण तिथे विषय घेतला म्हणजे आपण राज ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली होती म्हणजे प्रामुख्याने आपण त्यांच्या विरोधात म्हणून बोललेलो आहोत. तर आपण एक गोष्ट इथे समजून खरं तर घेणं फार गरजेचं आहे की राज ठाकरे हे आपलं टार्गेट नसून राज ठाकरेंच्या माध्यमातून जे त्यांच्या मागे उभं राहून त्यांच्या विचारांना जे इथे त्यांच्या माध्यमातून ते मांडण्याचा जो प्रयत्न इथे करायला लावत आहेत, खरं तर त्या विचारधारेच्या विरोधात आपण आहोत. आजपर्यंत आपण पाहिलेलं आहेत की बहुजन समाजामध्ये हेच प्रकार आणि हेच पद्धत जी भेदाभेदाच्या माध्यमातून, मग ती जातीय भेद असेल किंवा आणखीन इतर कोणता असेल, समाजामध्ये जी काही उतरंड जी निर्माण केलेली आहे, जातीची व्यवस्था जी काही निर्माण केलेली आहे, ह्या माध्यमातून जे होत आहेत ह्या पद्धतीला आणि ह्या व्यवस्थेला कुठेतरी आपल्याला खरं तर आपल्याला नष्ट करायचं आहे. आणि त्या विचारधारा जी एक विशिष्ट आहे की जी आपल्याला हे सगळं करायला लावती आहे, ह्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला त्यांना कुठेतरी शह आपल्याला द्यायचा आहे. आपण आजपर्यंत गेले हजारो वर्ष ह्या मानसिक गुलामगिरीमध्ये, ह्या भेदाभेदामध्ये अडकून आपण आपल्याच बांधवांची डोकी फोडत आलेलो आहेत हे आपल्याला कुठेही आपल्याला जाणवत देखील नाही. आणि अशाच पद्धतीनं हे लोक जे आपण मनुवादी विचारांचे म्हणूत किंवा आज जे एक पक्षाच्या नावावरती जे देशामध्ये राज्य करू पाहत आहेत, आर एस एस ही संघटना असेल, ह्या माध्यमातून जे हे लोक आहेत हे आपल्याच बांधवांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यांच्या विचारांच्या, त्यांच्या आचाराच्या ज्या ह्या गोळ्या झाडत आहेत, आज त्या कुठेतरी आपल्याला रोखणं निश्चितच आवश्यक आहे. आणि हे प्रयत्न त्याच माध्यमातून त्याचसाठी निश्चितच आहे. म्हणून यातून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे राज ठाकरेंचे विचार आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहिलेले आहेत, जिथे त्यांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना जावं लागेल तिकडच्या विचारांचे ते होतात आणि ते विचार ते मांडत असतात. आणि ह्या अशा पद्धतीने असंख्य बहुजन समाजातील जे लोक आहेत, जे नेते आहेत, हे अशा पद्धतीने कसे त्यांचे विचार बदलून आपल्या समाजामध्ये आपापल्यामध्येच ही तेढ निर्माण करण्यात येते, हे याच्या मागचा जो त्यांचं जे सूत्र आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे असं न होता आपल्याच मधल्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या अशा विचाराने ज्या बदललेल्या आहेत, त्यांना निश्चितच आपण पुन्हा एकदा आपले जे काही बहुजन समाजाचे किंवा मानवहिताचे, समाजहिताचे जे काही विचार आहेत हे त्यांना आपण निश्चितच पटवून देण्याचा प्रयत्न हा जो आहे हा निश्चितच आपण करणं आवश्यक आहे. यानेच जर आपल्याला खऱ्या मार्गाने आपण जर आपल्याला जाण्याचा प्रयत्न केला जो महामानवांनी, महानायकांनी आपल्याला दाखवलेला आहे, तर निश्चितच तो हा मार्ग आहे. आणि ह्या माध्यमातून आपण जी दुही बहुजन समाजामध्ये जी निर्माण झालेली आहे ती कुठेतरी पुन्हा एकसंधपणे आपण उभं एकत्र राहून ती जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरणं निश्चितच अपेक्षित आहे. आज
जो आपण विषय घेणार आहोत हा निश्चितच श्रावण महिना गेले काही दिवस झाले सुरू झालेला आहे आणि ह्या माध्यमातून सत्यनारायणाच्या ज्या कथा आणि पूजा विविध ठिकाणी होत असतात, भारतातच होतात पण महाराष्ट्रात तसं प्रमाण फार मोठं आहे, त्याच्यामुळे आपण हा निश्चितच सत्यनारायणची जी कथा किंवा पूजा आहे त्याचा हा आपण विषय घेणार आहे. पण हे सांगण्यापूर्वी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगेल की जेव्हा आपण सण उत्सव ह्या गोष्टी आपण जेव्हा बोलतो, एकतर सण आणि उत्सव याला निश्चितच याच्यामध्ये फरक आहे, त्याच्यामुळे सणांच्या माध्यमातून उत्सव निर्माण झालेले आहेत ते सण साजरे करण्यासाठी. सण आपण फार हिंदू संस्कृती आपण म्हणतो किंवा जी आपली एकंदरीतच संस्कृती आहे त्याला हे जे सण त्यांचं महत्त्व आणि त्याच्यातनं जे उत्सव जे निर्माण झालेले आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व खरं तर आपण देऊन ठेवलेलं आहे. आज कोविडची पार्श्वभूमी आहे, आज असंख्य जे काही विषय आहेत हे हिंदू धर्मातील जे सण आहेत ते साजरे करू न दिल्यामुळे अनेक विषय चव्हाट्यावर येताना आपल्याला दिसत आहेत. आणि याचं फार मोठं जे काही उदाहरण जर आपण सांगायचं म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये भाजप असेल किंवा मनसे असेल यांच्या माध्यमातून जे 2-3 दिवसापूर्वी जे काही आंदोलनं यांनी केली होती की दहीहंडी हा उत्सव हा साजरा करून देण्यासाठी, पण खरं तर मला असं वाटतं की आरोग्य हे आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचं आहे आणि सण जर तुम्हाला साजरा करायचा आहे जरीही तो कुठल्याही धर्माप्रमाणे असेल किंवा तुमच्या कुठल्याही परंपरेने असेल तर सण हे घरात साजरे केले जातात, त्यामुळे सण साजरा करायचा असेल तर निश्चितच घरात साजरे करा, त्याला तुम्हाला कुणीही रोखलेलं नाही. त्याच्यामुळे ह्या विषयांचं विनाकारण एक बातमी होऊन आणि हे विषय चघळण्यासाठी म्हणून देऊ नका. तुम्हाला जर गणपती बसवायचा तर तुम्ही तुमच्या तो घरात बसवा, अर्थात कुणालाही सण कुठले साजरे करा किंवा करू नका हे आम्ही इथे सांगणार नाही, पण ह्या सणांच्या मागचे जे काही महत्त्व आहे हे आम्ही निश्चित तुम्हाला सांगू आणि त्याच्यातून तुम्ही ठरवायचं आहे. तुमच्या बुद्धीलाच तुम्ही थोडासा ताण द्यायचा आहे, प्रश्न तुम्ही त्याच्यावरती स्वतः उपस्थित करायचे आहेत की हे जे आपण करतोय यामागे किती सत्य आहे किती असत्य आहे आणि आपण हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे आज जो हा विषय आपण घेतोय जे आपले भारतीय सण आहेत जी खरी आपली मूळ इथली परंपरा आहेत हे आपले सण आम्ही आपल्याला असंख्य वेळा सांगितलेले आहेत की हे इथल्या निसर्गावरती आपल्या कृषीवरती आधारित आणि अवलंबून आहेत आणि ते सण निश्चितच कुठलीही त्याला कुठल्याही दैववाद त्याला नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा आपण जो काही प्रसन्न करण्याचा जो याच्यामध्ये भाग असतो जे एक भीतीपोटी जी केल्या जाते हा त्याला कुठेही भाग नाही हे आपण समजून घ्यावं आणि निश्चितच तेच सण आपण साजरे करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. सत्यनारायणाचा जो ही काही कथा आणि जी काही पूजा आहे हा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा कधी याचा उगम झाला, कुठून आला, कुणी हा सुरू केला, याच्यामागे कोण होतं आणि याचं काय याचं खरं तर फलित आहे हे प्रश्न खरं तर सर्वसामान्यांना निश्चितच पडले पाहिजे आणि थोडासा मागोवा घेण्याचा आम्हीसुद्धा याच्यामध्ये प्रयत्न केला. मला असं वाटतं की मीच नाही तर असंख्य आपले जे थोर विचारवंत आहेत संत आहेत यांनीसुद्धा याच्यावरती निश्चितच मत त्यांचं व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते की माझ्या मनाचं किंवा मी काही इथे बोलत नाही, जे काही आपल्या संतांनी मग त्याच्यामध्ये संत गाडगेबाबा असतील ज्यांचे विचार त्यांनी त्यांच्या कृतीतून देशभर त्यांनी पसरवले होते, स्वच्छतेचा संदेश त्यांनी दिला होता, त्यांचे विचार आहेत ह्या सत्यनारायण कथेच्या बाबतीत हे सुद्धा मी आपल्यासमोर इथे मांडणार आहेत. सत्यनारायण ही कथा ही पूजा हे व्रत हे कधीपासून सुरू झालं तर इतिहासाचा आपण जर मागोवा घेतला तर निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता तोपर्यंत तरी आपल्याला ह्या सत्यनारायण पूजेचे किंवा कथेचे कुठेही आपल्याला याचे जे काही माहिती आहे याची किंवा पुरावे आहेत हे आपल्याला निश्चितच सापडत नाहीत आणि हे संशोधना पण निश्चितच सिद्ध झालेलं आहे. अनेकांनी त्याची मांडणीसुद्धा आपल्या लिखाणातनं केलेली आहे आणि ह्या अशा माध्यमातनं जर गेल्या 200 वर्षातला जर हा जर एक प्रकार असेल किंवा जर ही पोथी जर ही निर्माण झालेली असेल तर आपण ह्या अशा पोथी आणि पुराणांवरती किती विश्वास ठेवायचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होत असतो. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 400-425 वर्षाचा हा काळ असेल, जर त्या काळामध्ये हे अशा पद्धतीचे जर कुठलाही जर व्रत वैफल्य हे नव्हतं तर मग याचा उगम कुठून आणि कशा पद्धतीने झाला, तर हे सुद्धा संत गाडगेबाबा असतील, तुकाराम महाराज असतील, अगदी आपण महात्मा फुले यांनी जरी जी मांडणी केलेली आहे पण त्याच्यातनं पाहिलं तर निश्चितच हे भट ब्राह्मण जे आहेत यांच्या पोट भरण्याचं ही साधनं ही पूर्वीपासून त्यांनी घेतलेली आहे. कारण आपला इथला मूळ जो बहुजन समाज आहे हा इतका मानसिक गुलामगिरीमध्ये ह्या सगळ्यांच्या गेलेला आहे आणि हे सगळं दैववाद ह्या रूढी परंपरा ह्या त्यातनंच निश्चित निर्माण झालेलं आहे. कारण भीती ही
ह्या श्रद्धेला आणि ही श्रद्धा जी आपल्याला अंधश्रद्धेकडे घेऊन जाते ही याच भीतीतून आणि ह्या भयातूनच निर्माण झालेली आहे. आज आपण पाहतो की देव म्हणजे काय, तर आपली एक देवाच्या प्रती एक भावना आपली असते की आपल्यावरती कुठलंही संकट आलं, आपल्याला कुठल्याही पद्धतीत आपण जर दुःखाने ग्रासलेलं असेल तर निश्चितच आपण देवाचा धावा केला, देवाला प्रसन्न केलं तर आपल्याला त्याच्यातून मुक्तता मिळते आणि आपली सुटका त्याच्यातनं होते. ही एक विचारसरणी सर्वसाधारण प्रत्येक व्यक्तीची निश्चितच झालेली आहे जो देवावरती विश्वास ठेवतो आणि देवाला तो मानतो. ह्याच माध्यमातनं अशाच कथा अशीच पुराणं ही रचल्या गेलेली आहेत की जे सर्वसामान्य मानवाला ह्या सगळ्या गोष्टी मध्ये ह्या भीतीच्या वलयामध्ये अडकून ठेवतो आणि त्याच्यामधनं जर तुम्हाला मार्ग पाहिजे असेल तर तो कशा पद्धतीने तो असावा हे या सगळ्यांमध्ये निश्चित लिहिलेलं असतं. अर्थात मीही याला अपवाद नाही, आपली संस्कृती परंपरा ही अशाच पद्धतीची आहे, त्याच्यामुळे मीही असंख्य वेळा सत्यनारायणाची पूजा जी केलेली आहे घरामध्ये किंवा इतर कुठे कार्यालयाच्या ठिकाणी असेल ती केलेली आहे, त्याच्यामध्ये मी बसलेली आहे. परंपरेनुसार हे चालत आलं होतं त्याच्यामुळे तिथे प्रश्न कुणाला कुणी विचारण्याचा काही संबंध नव्हता. गपगुमाने त्या पाटावरती मांडलेल्या आपण बसायचं असतं एवढंच फक्त माहिती होतं आणि कधीही आपण एक विचार करा हे जे विधी असतात हे पार पडताना आपण कधीही ऐकत नाही की त्या पोथीमध्ये किंवा त्या पुराणामध्ये काय लिहिलेलं असतं. कारण एकतर हे आपल्याला फक्त करायचं ही एक भीती असते किंवा याच्यातनं चांगलं होणार आहे ही एक मानसिकता आपली असते आणि आपण फक्त तिथे बसलेलो असतो की ते काही फुलं असतील किंवा ते सगळं वाहत आपण तिथे निश्चितच बसलेलो असतो आणि ह्या अनुषंगाने आपण कधीच तो भट किंवा तो ब्राह्मण तिथे बसलेला आहे तो काय त्या पोथीमध्ये वाचतोय, तो काय ती कथा सांगतोय हे आपण कधीच त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला समजायला एक तर फार वेळ लागतो किंवा आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला ह्या समजत नाहीत. पण कुठेतरी जेव्हा ही कथा व्यवस्थित ऐकण्यात आली त्यावेळेस असंख्य प्रश्न मलाही पडले की आपण अनेक वर्ष हे सगळं का करत आलो आहे, आपण ह्या दैववादामध्ये आपण का आपण पडलेलो आहे. आणि असं म्हणतात की आपल्याला जर परिवर्तन समाजामध्ये घडवायचं आहे तर बदल आपण पहिला स्वतःच घडवणं अपेक्षित आहे. तर निश्चित बांधवांनी भगिनींनो मी फक्त बोलाची कढी बोलाचा भात म्हणून हे तुम्हाला सांगत नाही तर माझ्या स्वतःमध्ये माझ्या कुटुंबामध्ये हा गेली 5 ते 6 वर्ष हा बदल मी स्वतः घडवलेला आहे. ज्या अनावश्यक रूढी परंपरा आहेत ह्या मी देखील माझ्या रोजच्या जीवनामधनं मी बाजूला काढलेल्या आहे आणि त्या अनुभवातूनच मी निश्चित आपल्याला हे सर्व सांगत आहेत. आपल्याला ज्यांना ही सत्यनारायणाची पूजा किंवा पोथी ज्यांना ही माहिती असेल आणि त्यातले जे काही अध्याय आहेत ते आपण जर ऐकले असतील किंवा वाचले असतील तर निश्चितच आपल्याला समजेल. याच्यातला जो 4th अध्याय जो आहे त्याच्यातलं मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात हा 4th अध्याय जो आहे तो साधू वाण्याची जी मुलगी असते कलावती नावाची, तर ही सत्यनारायणाची पूजा ती करत असते आणि त्यावेळेला तिला कुठून तरी तिला बातमी काणी तिच्या येते, वार्ता तिला समजते की तिचा नवरा बऱ्याच वर्षांनी आलेला आहे परत आणि त्याच्या ओढीच्या निमित्ताने ती पूजा जी आहे ती अर्धवट सोडते. ती प्रसाद जो आहे तो भक्षण ती करत नाही, तो प्रसाद ती घेत नाही पूजेचा सत्यनारायणाच्या आणि ती तशीच धावत ती समुद्रकिनारी पळत सुटते. तिथे गेल्यावरती ती पाहते की तिचे वडील जे आहेत हे छाती बडवून ऊर बडवून ते जोरजोराने रडत असतात. तर ही मुलगी त्यांची वडिलांना विचारते की काय झालं म्हणून, तर तेव्हा ते सांगतात की जेव्हा मी त्या नावेतनं खाली उतरलो त्यावेळेस मी तुला निरोप धाडला आणि त्याच्यानंतर जी नौका आहे ती त्याच्यामध्ये जी काही कमाई आम्ही केली होती ती आणि माझा जावे म्हणजे त्या कलावतीचा नवरा हे सगळे पाण्यामध्ये त्या समुद्रामध्ये बुडाले आहेत आणि म्हणून ते शोक करत आहेत. हे ऐकून त्या कलावतीला सुद्धा शोक अनावर होतो आणि ती सुद्धा मोठमोठ्याने रडू लागते. ती रडत असताना अचानकच आकाशवाणी होते. बरं, ह्या आकाशवाणीची एक वेगळीच गंमत वाटते मला. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर आकाशवाणीचे आपल्याला जे रेडिओ आपण म्हणतो तो विविध माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणहून आपल्याला तो ऐकू येण्यासाठी त्याच्यामागे किती कष्ट असतात की तेव्हा ते आपल्यापर्यंत कुठेतरी पोचतं. पण पूर्वीच्या काळात ही आकाशवाणी जी होती ही कुठून व्हायची काय व्हायची कुणाला त्याचा ठांग पत्ता कधी लागलेला नाही. पण ही आकाशवाणी मात्र बऱ्याचदा आपण ऐकली आहे की पोथी पुराणांमध्ये ही ऐकू येते म्हणून. आणि त्या आकाशवाणीच्या माध्यमातनं त्या कलावतीला असा संदेश दिला जातो की ती जी काही ती पूजा अर्धवट सोडून आलेली आहे सत्यनारायणाची आणि प्रसाद भक्षण करायचं जे तिने ठेवलेलं आहे ह्या प्रसाद भक्षण न केल्यामुळे ह्या सगळा हा जो अनर्थ आहे हा निघडलेला आहे. अनर्थ म्हणजे कुठला की जी सगळी कमाई त्यांनी कमवलेली होती ती संपत्ती आणि त्याच्यासह तिचा नवरा हे सगळे समुद्रात नावामधून बुडाले आहेत.
तर ह्या अशा प्रकारची आकाशवाणी झाल्यानंतर ती कलावती पुन्हा एकदा आपल्या घरी जाते, जिथे पूजा चालू असते तिथे ती मन लावून ती पूजा करते आणि पूर्ण मनाने ती तो प्रसाद ग्रहण करते आणि जे काही तिच्याकडनं चूक घडलेली आहे त्याची ती क्षमा मागते. आणि पुन्हा जेव्हा ती समुद्र किनाऱ्यावरती जाते तर तेव्हा अचानकपणे जो चमत्कार घडतो, म्हणजे बुडालेली ती नाव असेल आणि तिचा नवरा असेल जो जिवंत इतका वेळ पाण्याखाली कसा राहिला ही कल्पना नाही, पण ते एकदम अचानक वरती येतं सगळं आणि तिचा नवरा पुन्हा एकदा जिवंत होतो. खरं तर आपण शास्त्रीय दृष्ट्या जर हा विचार करण्याचा प्रयत्न केला तर हे अगदी अशक्य आहे. कुठेतरी ह्या बाबत आपल्याला प्रश्न निश्चितच पडले पाहिजेत, म्हणजे कुठेतरी तुम्ही पूजा अर्चा करत नाही, तुम्ही तो प्रसाद ग्रहण करत नाही, ह्या भीतीमधून कुठेतरी उद्या तुमची धनसंपत्ती असेल, तुमचा पती असेल किंवा इतर कुटुंबीय तुमचे कुणी असतील यांचं काहीतरी बरं वाईट होईल, ही भीती जी याच्यातनं घातलेली आहे निश्चितच फार मोठी चुकीची आहे. आणि ह्या अशा ज्या काही फसवणुकी ह्या कथेच्या माध्यमातनं केलेल्या आहेत, निश्चितच मला असं वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भारतीय दंडसंहितेमध्ये ह्या अशा फसवणुकींवरती गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे, पण हे कुठे आपल्याला होताना दिसत नाही. कारण असंख्य जे शासकीय कार्यालय असतील किंवा ज्या काही इमारती असतील याच्यामध्ये आपण पाहतो की राजरोसपणे शासकीय जे काही नियम आहेत त्यांना धुडकावून ह्या अशा सत्यनारायणच्या पूजा पार पडताना दिसत आहेत. तर ह्या कथेची जी ही कथा मी तुम्हाला आता जी चौथ्या अध्यायातली सांगितली, या कथेवरती संत गाडगेबाबा जे होते हे त्यांच्या प्रबोधनात्मक जे ते गावोगावी फिरायचे आणि ते करायचे त्याच्यातून त्यांना हे लोकांना ह्या माध्यमातून प्रश्न विचारायचे. कारण त्या काळी इंग्लंडवरून जे जहाज भारतात येत होतं ते अशाच पद्धतीने समुद्रामध्ये बुडालं होतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनंही होतं. मग याचा आधार घेऊन संत गाडगेबाबा हे जनसामान्यांना हे प्रश्न विचारत की जर बाबा तुमचा सत्यनारायण हा अशा पद्धतीने जर पूजा अर्चा करून ह्या अशा कथा सांगून त्याचा प्रसाद भक्षण करून जर एखादी बुडालेली नाव त्याच्यावरची संपत्ती हे असं जर पाण्यातनं समुद्रातनं वर काढत असेल तर मग आता तुम्ही असंख्य प्रमाणामध्ये तुम्ही जर ही सत्यनारायणाची जी पूजा केली अगदी 10,000 प्रमाणात जरी तुम्ही केली तर तो ती काढून देईल ना तुमची जी नाव किंवा नौका जहाज जे काही आहे पाण्यात बुडालेलं आणि भरपूर सोनं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे भलं होईल लोकांचं देशाचं. ह्या अशा पद्धतीने ते लोकांमध्ये जो काही एक प्रश्न ते निर्माण करत होते, एक प्रबोधन ते लोकांमध्ये घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करत होते, त्यांच्या ह्या प्रश्नांवरती तिथे उपस्थित कुणाकडेही निश्चितच कधीच उत्तर नव्हतं. आणि ह्या अशा माध्यमातनं ते समाजामध्ये जी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण फक्त संत गाडगेबाबा हे स्वच्छता अभियान ह्या माध्यमातनं ते चालवायचे देशभर म्हणून त्यांच्याकडे नुसतं न पाहता कशा पद्धतीने ह्या पोथी पुराणांच्या बाबतीत किंवा दैववादाच्या बाबतीत हे जागृती समाजामध्ये निर्माण करत होते हे देखील आपण निश्चितच याच्यातून समजून घेतलं पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला विचार आणि जे काही प्रश्न आहेत हे पडले पाहिजेत आणि हा प्रयत्न ते निश्चितच तेव्हा करत होते आणि आजही आपल्याला त्या प्रयत्नांची निश्चित गरज लागते. म्हणजे जर आपण एकीकडे महामानव असतील, महानायक महानायिका असतील यांचं जर आपण उदो करत असेल आणि दुसरीकडे त्यांनी आपल्याला दिलेली शिकवणच जर आपण विसरत असेल तर निश्चितच आपण त्यांचं नाव घेण्यामध्ये काहीही अर्थ नाही. आपण वैचारिक वारस जर आपण स्वतःला ह्या महानायक आणि नायिका जर समजत असेल, ह्या संतांचे जर आपण आपल्याला समजत असेल तर आपण कुठेतरी ह्या गोष्टींचा विचार करणं, त्याचा अभ्यास करणं आणि हे समाजापर्यंत पोहोचवणं, त्याची सुरुवात निश्चितच आपल्यापासून आपण करणं हे निश्चितच काळाची गरज आहे. आज अशा जे काही सत्यनारायण नावाने ज्या काही पूजा किंवा जी ह्या कथा ह्या ज्या काही सांगितल्या जात आहेत याचं किती सत्य याच्यामध्ये आहे, ह्या किती तथ्य याच्यामध्ये आहे हे कुठेतरी तपासणं ही निश्चितच काळाची आपल्याला गरज आहे. मी डॉक्टर आह साळुंके तात्या जे आहेत त्यांनी सुद्धा अशी पुस्तकं आपल्या ह्या धर्माच्या बाबतीत असतील, ह्या ग्रंथ पुराणांच्या बाबतीत असतील त्यांनी निश्चितच लिहिलेली आहेत. त्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधनही त्यांनी घडवून आणलेलं आहे. तर त्यांचीच काही वाक्य आहेत, त्यांनी जी लिहिलेली आहेत त्यांच्या साहित्यामध्ये ती मी इथे सांगणार आहे. आणि निश्चितच मला असं वाटतं की ह्या माध्यमातून प्रत्येकाला ह्या बाबतीत ही सत्यनारायण कथा आणि पूजा असेल किंवा इतर कुठल्याही थोतांड जे समाजामध्ये ह्या कथा पुराणांच्या माध्यमात ह्या मिथकांच्या माध्यमातून पसरलेला आहे त्याविषयी निश्चितच जागृती थोडीफार तरी का होईना निर्माण होईल. साळुंके तात्यांनी जे काही लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की संकटांना भिऊन ते संकट दूर करण्याची देवतेला प्रसन्न करण्यासाठी हे प्रकार सुरू झालेले आहेत. प्रसन्न झालेली देवता सर्व काही ठीक करते. म्हणजे खरं तर माझ्या
मी जर म्हणायचं म्हटलं तर हा खुळचट खरं तर विचार आहे, पण ह्या माध्यमातूनच हे असे विचार पुढे निश्चितच वाढत गेलेले आहेत. पण मानवाचा हा धर्म ही श्रद्धा जी आहे ही अज्ञानावर आधारलेली आहे. अर्थातच पूर्वी तो त्या काळातील त्याच्या बौद्धिकतेनुसार, मानसिक आवाक्यानुसार सृष्टीला समजून घेण्याचा त्याचा हा प्रयत्न निश्चितच होता. पण आज आपण काय करतो आहे, म्हणजे तात्यांनी सांगताना खरं तर आपल्याला असंख्य आपल्याला उदाहरणं देऊन त्यांनी त्याबाबत आपल्याला निश्चितच सांगितलेलं आहे की पूर्वी ज्या वेळेला ह्या गोष्टी होत होत्या त्यावेळेस त्यावेळेची त्या काळानुसार जी परिस्थिती होती किंवा त्यांची जी बौद्धिकता होती, त्यांची त्या एखाद्या विषया प्रति जी मानसिकता त्यांची होती, तर त्या आवाक्यानुसार त्या लोकांनी हे सगळं मान्य करून घेतलं होतं आणि त्यानुसार ते परंपरेने चालले होते. पण आज ती वेळ आहे का? आज आपण जेव्हा स्वतःला सुशिक्षित म्हणवतो, आपण स्वतःला परिवर्तनवादी आपण म्हणवतो, त्यावेळेला सुद्धा आपण ह्या अशा अनावश्यक रूढी परंपरा असतील किंवा ही अशी मिथकं असतील जी थोतांड असतील, आपण त्यामध्ये स्वतःला का अडकून घेत आहोत? का आपण साधा हा विचार करत नाही? का आपल्याला प्रश्न पडत नाहीत की आपण याच्यातनं बदललं पाहिजे, याच्यामध्ये बदल कुठेतरी घडणं अपेक्षित आहे, हा बदल कशा पद्धतीने आहे? बरं, कुठल्याही पद्धतीने आम्ही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही सगळेच सण साजरे करणं, सगळेच उत्सव साजरे करणं बंद करा, पण ज्या सण आणि ज्या उत्सवांच्या मागे काही अर्थच नाही आहे ते साजरं करण्यामध्ये काय मोठेपणा आणि अभिमानास्पद बाब आहे हे मला अजून तरी मला निश्चितच समजलेलं नाही. ह्या सगळ्या सणांवरती आणि ह्या सगळ्या उत्सवांवरती आपला धर्म आधारलेला आहे हे जे फार मोठ्यापणाने जी लोकं बोलत असतात किंवा मांडत असतात, अर्थात त्यांनी सुद्धा हा विचार करावा की आपण समाजाची जी दिशाभूल आहे ती अशा बेसलेस अशा ह्या कथा असतील किंवा ही मिथकं असतील त्यांच्या आधारे आपण करतोय का? जर असं असेल तर किमान ह्या लोकांच्या माध्यमातून आपल्याला तरी समजलं पाहिजे की जर ही लोकं आपली असतील, आपल्यातली असतील, तर कुठेतरी यांच्या स्वार्थासाठी यांना हे बोलायला कुणीतरी भाग पाडत आहेत किंवा त्यांचे ते विचार त्या पद्धतीने निश्चितच झालेले आहेत. आणि असं जर असेल तर आपणही बदललं पाहिजे आणि आपल्या ह्या बांधवांना आणि भगिनींनासुद्धा आपण बदलण्यासाठी एक पाऊल पुढे निश्चितच घेतलं पाहिजे. आणि हे असंख्य प्रश्न आहेत ह्याबाबत जे मी तुम्हाला सांगितलं की देव जर आहे तर मग देव हा भीती दाखवण्यासाठी आहे का? जर देव आहे तर तो आपला रक्षक आहे, आपला तारणहार आहे की आपला भक्षक आहे? ह्या पद्धतीने आपण कुठेतरी विचार ह्या निश्चितच ह्या सगळ्यावरती करणं अपेक्षित आहे. आणि त्या माध्यमातून मी अशी खरं तर इच्छा व्यक्त करते की ह्या अशा थोतांड पोथी पुराणांमध्ये न अडकता जर आपण ह्या पद्धतीने आपण समाजामध्ये जी भेदाभेद किंवा ही एक भीतीचं वातावरण जे ह्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे ते दूर करण्यासाठी जर आपण परिवर्तनाचा मार्ग जो आपल्याला आपल्या महानायकांनी महानायिकांनी आपल्याला महामानवांनी दाखवलेला आहे, विचारवंत समाजसुधारकांनी दाखवलेला आहे, जर त्या मार्गाने आपण जाऊ शकलो तर निश्चितच हा फार मोठा बदल समाजामध्ये एक चांगलं परिवर्तन घडण्यासाठी असेल असं मला वाटतं. आणि जो सत्यनारायण कथेचा जो आपण विषय घेतला होता की आपण तो करायला पाहिजे की नाही, हा आम्ही खरं तर पूर्णतः तुमच्यावरती आम्ही सोडवत आहोत. हे ऐकल्यानंतर आपलं त्याविषयीचं जे काही मत आहे तेही निश्चित तुम्ही आम्हाला कळवा. हे केलं पाहिजे तर का केलं पाहिजे आणि केलं नाही पाहिजे तर का नाही केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय प्रश्न ह्या सगळ्या बाबतीत पडतात तेसुद्धा तुम्ही निश्चित आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपले असंख्य फोन मेसेजेस आपले येत आहेत, त्याबद्दल सुद्धा आपले मनापासून आभार आहेत. आपण त्यातूनही आम्हाला निश्चितच आपली जी काही प्रतिक्रिया आहे ती आपण कळवा. आणि जाता जाता एक शेवट फक्त, जो येणारा 5 सप्टेंबर आहे जो शिक्षक दिन आहे त्या अनुषंगाने मी इथं शेवट फक्त एवढंच सांगेल की मगाशी मी तात्यांचं जे एक वाक्य इथे वाचलं होतं की मानवाचा जो हा धर्म आहे आणि त्याच्याप्रतीची जी श्रद्धा आहे ही अज्ञानावरती अवलंबून आहे. आणि हे अज्ञान दूर करण्याचं समाजामध्ये बहुजन समाजासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जर मोठं कार्य कुणी उभं केलं असेल तर निश्चितच ते महात्मा ज्योतिराव फुले हे होते. आज त्यांच्या माध्यमातून बहुजन समाज हा शिकला, हा कुठेतरी परिवर्तनाच्या मार्गाला लागला. सत्य काय, असत्य काय हे त्याला समजू लागलं. त्याच्यामुळे माझीच नाही तर ज्यांना महात्मा फुलेंचं हे कार्य प्रखरशाने माहिती आहे की कशा पद्धतीने त्यांनी कार्य समाजासाठी केलेलं आहे, ह्या माध्यमातून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन न होता, जो की आपल्याला माहितीच आहे की राधाकृष्णन यांच्या नावे त्यांचा जो काही जन्मदिवस आहे याच्यावरती तो आधारलेला आहे म्हणून तो दिला जातो, पण त्यांचा इतिहाससुद्धा आपण असंख्य जणांपर्यंत पोचला असेल की कशा खोट्या पद्धतीने त्यांनी एका विद्यार्थ्याचं
जो काही अभ्यास होता तो त्यांनी आपल्या नावावर कशा पद्धतीने तर करून घेतला. आणि अशा खोट्या आणि चुकीच्या व्यक्तीच्या किंवा एक कल्ली विचाराने धर्माच्या विचाराने फक्त जाणाऱ्या व्यक्तीला किंवा स्त्री शिक्षण नाकारणाऱ्या व्यक्तीच्या नावाने हा शिक्षक दिन साजरा होण्यापेक्षा महात्मा ज्योतिराव फुले एकतर यांची यांचा जन्मदिवस असेल किंवा यांचा स्मृती दिवस असेल ह्या दोन दिवसांपैकी एक खरं तर शिक्षक दिन देशामध्ये साजरा होणं फार महत्त्वाचं आहे आणि तोच खरा शिक्षक दिन मानावा. वारसा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मी इथे ही विनंती आपल्या सर्वांना करते की कुठेतरी ह्याविषयी सुद्धा आपण एक मत आपलं व्यक्त करणं, एक संधपणे आपण ह्याविषयी आपण उभं राहणं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बहुजन समाजासाठी, स्त्रियांच्यासाठी जे शैक्षणिक कार्य त्यांनी उभारलं होतं, एक नवी वाट, नवी दिशा त्यांनी जी आपल्याला खुली करून दिली होती, त्यांचं जे काही प्रबोधनाचं जे काही कार्य होतं, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जी काही एक बदल त्यांनी मोठा घडवून आणला होता आणि म्हणून आज मी सुद्धा आपल्यासमोर निश्चितच हे सगळं मी मांडू शकते. हा बदल जो त्यांनी घडवला त्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस किंवा यांचा स्मृतिदिन ह्या दोन्हीपैकी एक कुठली तरी तारीख ही निश्चितच शिक्षक दिन म्हणून शासनाने जाहीर करावी आणि त्यासाठी आपण प्रयत्न निश्चित सर्वांनी करावेत ही मी आपणाला विनंती करते आणि आज इथेच थांबते. जय भारत.